फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे सोनाली कवडे आणि आज आपण बनवणार आहोत झटपट असा फोडणीचा भात चला तर मग करूया तर फ्रेंड्स या ठिकाणी मी सर्वात पहिल्यांदा गॅसची फ्लेम ऑन केली आहे पॅन आपला छानपैकी गरम करून घेतला आहे त्याच्यानंतर मी तीन चमचे तेल ॲड करून घेतले तेल छान गरम झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे त्याला मस्तपैकी गोल्डन फ्राय करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकताय शेंगदाणे मस्तपैकी आपले फ्राय झाले त्याला छान कलर आलाय आता हे आपल्याला काढून घ्यायचे आणि शेंगदाणे तुमचा जेवढा भात आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण शेंगदाण्याचं करू शकता जर तुम्हाला जास्त घालायचे असतील तुम्ही जास्त घालू शकता किंवा कमी घालायचे असतील तर तुम्ही म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता आपल्याला या ठिकाणी मौरी घालायची आहे मौरी तुम्ही बघू शकता मस्तपैकी तडतडली आता आपल्याला जिरे घालून घ्यायचे जिरे पण छान फुलून घेतलेत आता आपल्याला बारीक कट केलेली हिरवी मिरची तीन ते चार त्याच्यानंतर दोन ते तीन मी कांदे घेतलेत बारीक कट करून कढीपत्ता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आता तुम्ही या ठिकाणी म्हणजे ज्या भाज्या असतात त्या पण घालू शकतात पण सिंपल असा फोडणीचा भात जर झटपट बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनू शकता आता तुम्ही बघू शकता मी दोन मिनटं मस्तपैकी त्या कांद्याला छानपैकी फ्राय करून घेतले आता ह्याच्यामध्ये पाव चमचा मी हळद घालतीये आता लाल तिखट यासाठी यूज नाही करायचं कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल तिखटचा यूज करू शकता आता आपलं सर्व छान मिक्स झालं आहे आता आपल्याला जो भात तू आहे तो आपल्या छान मोकळा करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे आणि भात हे आपल्याला सर्व छान मिक्स करून आहे त्या फोडणीमध्ये आणि तुम्ही बघू शकता है, मी सर्व छान मिक्स करून घेते तर फ्रेंड्स तुम्हाला जर लिंबाचा रस जर आवडत असेल की त्याने पण खूप छान फ्लेवर येतो तर तो, तो, तो पण तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे किंवा एक चमचा लिंबाचा रस घालू शकता त्याने पण खूप छान टेस्ट येते आता तुम्ही बघू शकता जो भात आहे तो मी मस्तपैकी हलवून घेतलाय आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून आपल्याला जो भात आहे तो आपल्याला छानपैकी दोन मिनटासाठी हालून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकताय अतिशय कमी साहित्यामध्ये झटपट बनतो कमीत कमी दोन मिनटामध्ये हा भात बनून होतो आणि जर आपलं आपल्याला जर सारखा पांढरा भात खायचा कंटाळा आला असेल जिरा भात राईस खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही असा फोडणीचा भात बनू शकता तुम्ही लेफ्ट ओव्हर राईसचा म्हणजे शिळ्या भाताचा पण असा प्रकार करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला जर आपला भाता बनवून तयार झालाय तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि दिसतो खायला पण अतिशय एकदम टेस्टी लागतो कमी वेळेमध्ये झटपट बनतो तर फ्रेंड्स तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राइब करा चॅनलला तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप मोटिवेशन मिळतं थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटूया लवकरच अशा छान व्हिडिओमध्ये